सकाळची शनिवारची शाळा आहे सईपरीची, तर आधी त्यांना नाश्ता डबा देऊन पाठवणार, मग आमचा स्वयंपाक बनवणार, तुम्हालाही मळायला द्यायचंय. तर रात्री तुम्ही डबा भाजून ठेवलेला, जेणेकरून सकाळी मला लवकर आवराला यायला पाहिजे. या बेतारा थोडीशी रात्रीची तयारी करून ठेवून ती टाकून घेते, याच्यातून मीठ पण टाकून घेते. तसंच ना एका बाजूला आमच्यासाठी चहासुद्धा ठेवलंय, तर ह्या बाजूला ना पाणी उकळतंय उपीठाचं. तर आज डब्यासाठी उपीठ एरवी ना जास्तीत जास्त पोरं मॅगी आणि पोहेच नेतात, तर ह्यावेळेस त्यांना उपीठ बनवते. नेहमी ना सईपरी शिरा पोहे आणि मॅगी नेत असतात, पण ह्यावेळेस त्यांना म्हणलं उपीठ घेऊन जावा. तरी परी नाही म्हणत होती, कारण की उपीठ कितीही जरी उपीठाबरोबर आपण चमचा वगैरे जर दिलं शाळेत, तरी हाताला आणि डब्याला ना असं खरकटं लागतं, असं कण लागतात रव्याचे, त्यामुळे ना परी नको म्हणते. तिला आवडतं पण या गोष्टीसाठी नाही म्हणत असते, पण तिला म्हणाले की मी थोडंसं वेगळं बदलून काहीतरी काय. तर एका बाजूला चहा ठेवला, तर दुसऱ्या बाजूला माझं उपीट करणं चालू आहे माझं, जेणेकरून ना चहा पण पिता येईल आम्हाला. तर उपीट झालाय तयार, तर माझा चहा मी मला आधी ओतून घेते. जोपर्यंत चहा पित नाही पहिला, तोपर्यंत फ्रेश वाटत नाही, तर आधी चहा पिऊन घेते डबा भरायच्या अगोदर. पोरांचं ना उपीट बनवून तयार झालंय, तर ह्याला ना वाप काढायला ठेवते आणि इकडे माझा चहा तयार, तर चहा पिऊन घेते मी आधी. परिणा डबा भरताना भाजी असो किंवा नाश्ता, त्यातला कढीपत्ता कांदा कोथिंबीर प्रॉपर काढावं लागतं, मगच ती खाती, नाहीतर घरी आली की खूप दंगा असतो तिचा. सईचं असं काही नसतं, तर सईला नाही काढलं तरी पण चालतं, ती खाते. तर सईचा डबा आज पण तयार. तर सकाळ सकाळी ना उठल्या उठल्या असं प्राजक्ताचा सडा पडतो, तो पारिजातकाची फुले बघा. तर बरेच पारिजातकाची फुले पडलेत सकाळ सकाळी. तर ही परीचं ना आज बुलबुलचं ड्रेसिंग आहे, तर बुलबुलचं ड्रेस घातले परी ना. बघू पिलो जा डबा पूर्ण खायचा बर का. तर आपली स्वस्तिकची फुले जा लवकर 7 वाजले बाळ. सई आणि परी तयार होऊन चालते शाळेला. सईची आणि परीची सकाळची शाळा असल्यामुळे अगदी गोंधळ उडाला, जेणेकरून आधी त्यांचं बनवावं लागतं, मग आपलं बनवावं लागतं. तर त्यांना दोघींना ना उपीट वगैरे डब्याला देऊन ना पाठवले, तर दोघेही शाळेला गेलं तर आमची तयारी इथं चालेल. तर आज ना डबू मिरची मिक्स ना असं बटाट्याची भाजी करावं म्हणते बायकांना पण आणि आम्हाला पण. तर बाहेर निंबं साहित्य लिहिलंय आणि निंबं घरातच आहे, कपडे वगैरे असं धुवून टाकलंय ना आई, तोपर्यंत ना शेंगदाणे भाजताय. तर तुम्हाला दाखवते, तर चुलीवरतीच ना चपात्या भाजी बनवायच्या आहेत मला. तर आईचं शेंगदाणे भाजून झाले, तर पटापटा ना आधीच कणिक वगैरे घेऊन ठेवते, जेणेकरून मला चपाती बनवता येईल. तर पाऊस जोपर्यंत सुट्टीवर आहे, तर तोपर्यंत चुलीवरती स्वयंपाक बनवून घेते. चुलीवरती खरंच स्वयंपाक खूप फास्ट होतो आणि आवडतो, आणि त्यामुळे ना मला चुलीवरती स्वयंपाक आवडतो. चला तर चपात्या बनवून घेते. तर माझं ना सगळं उरकले, डबा वगैरे भरून घेतलंय, पिशवी वगैरे तयार करून ठेवले, तर बायकांना पिण्यासाठी पाणी आणि आमचे बॉटल्स वगैरे भरून ठेवले. तर डब्याला मस्तपैकी चुलीवर तव्यावरतीच बटाट्याची भाजी बनवली, तर थोडंसं डबो मिरची मिक्स केले, जेणेकरून थोडंसं चव बायकांना वेगळं. आणि सकाळी जे नाश्ता बनवलं होतं ना, नाश्ता बनवतानाच उपीट मी एक्स्ट्राचं बनवलं होतं, जेणेकरून ना बायकांना पण थोडं थोडं देता येईल, त्यांनाही थोडंसं काहीतरी वेगळं, म्हणून त्यांच्यासाठी ना मी असं डबा भरलाय नाश्त्याचा वगैरे. आणि छानपैकी आज दोघींनीही ना खूप आर पडलं होतं चुलीचा, तर त्याच्यावरती चहा बनवला मी आणि आई, तर चुलीवरचा चहा पण पिलोय आणि पूर्ण घर क्लीन करून ठेवलंय, जेणेकरून ना आल्या आल्या कंठाळ यायला नको, की पसारा दिसला ना खरंच खूप वेगळं वाटतं. तर पूर्ण किचन क्लीन करून ठेवलंय, जेणेकरून ना आल्या आल्या काही सुद्धा वाटायला नको, फक्त चहाच एक पातेल्या ठेवले, त्यात चहा आहे थोडासा. तर मी आणि आईनी पेलंय, तर हे 2 मिनिटात येणार, तर त्यांच्यासाठी चहा आहे, तर लगेच गरम करून आम्ही लगेच निघणार आहे. आणि सईपरीची सकाळची शाळा आहे, तर त्यांना पण ना 10:30-11 वाजता ना मळ्यात नेऊन सोडायचंय असं ह्यांना मी सांगितले. परत हे 10:30 वाजता घरी येतील आणि सईपरीला घेऊन मळ्यात येतील, जेणेकरून ना ते एकटे राहणार नाहीत घरात, आणखी लहान आहेत, त्यांच्या जीवावर घर सोडता येत नाही.
तर आज शक्यतो ना आज शेवटचा दिवस आहे मळ्याचा बायका वगैरे बायकांचं काम झाले जे काही काम राहिलेलं असेल अर्धवरती माझं मी रोज जाऊन थोडं थोडं करणार आहे चला तर मळ्याला जायला उशीर होते हे आले असतील बाहेर तर पूर्ण कपडे वगैरे धुवून वगैरे पूर्ण क्लिअर झाले तर थोडस चुलीवरती ना दूध शिल्लक होतं रात्रीचं तर दूध पण आरावरती तापलंय तर असं आरावरती मी दूध ठेवलेलं होतं एकच काम राहिलं एवढं आत नेऊन ठेवायचं 8:30 वाजलेत करेक्ट भांडे वगैरे घासून पूर्ण क्लिअर झाले माझं पिशवीत ना माझं सनकोट घालणं सनकोट स्कार्प सगळं आहे फक्त आता पाण्याची बाटल्यावर भरायच्या तर बायकांना आता जस्ट कामाला लागले तर मी पण लगेच रेडी होते खुरपायला तर पाणी वगैरे जागेवर सर्व ठेवावं लागतं तर असं पाणी आटलं येताना तर पोचलंय आम्ही चला तर आता सनकोट आणि स्कार्प वगैरे बांधून घेतो आणि पाणी ना सावलीला ठेवलं लागते जेणेकरून थोडस गार राहावं उन्हामध्ये काय होतं गरम होत पाणी तर मळ्यात खुरपताना ना एकदम विषारी काळा विंचू बसला इथं वर मारा मारत आहे कसं मारणार तर अगदी विषारी विंचू बाई नकली दिसते दिसायला भीती वाटत नाही काय आई शपथ काळा विंचू निघाला खुरपताना तर आमचं हे जेवण आहे उपीट आहे ना सगळ्यांना वाटायचं आत्या हे उपीट सगळ्यांना वाट द्या कशाचे आमटे तुमचे बटाटा आमच्या बटाट्याच सुक्क आहे वाडावाडीनच पोट पडतंय शनिवारचा आज बाजार होता तर ह्यांनी ना असं भुईमुगाच्या शेंगा आणलेत तर आईनी एक जुगाड लावलंय तर आई म्हणाल्या की चुलीवर मी भासते तर अशी आपले ज्वारी आणि गहू चाळायची जी भात झालेली चाळण असते ना तर आम्ही भुईमुगाच्या शेंगा भाजायलाच खास असं केले जेणेकरून ह्याच्या होलमधून ना भरपूर असा जाळ लागतोय आणि शेंगा पण व्यवस्थित भाजून निघतात तर आई म्हणाले की तू आज खूप दमले तर मी शेंगदाणे तुला शेंगा भाजून देते तर भाकरी करायचं साहित्य मी सगळं बाहेर आणून घेतले तर चारच भाकरी करायचे आहेत तर सकाळच्या एक दीड चपाती शिल्लक आहेत तर इतक्या छान शेंगा असं भाजून निघतात तर एकदम मस्त शेंगदाणे भाजून निघतात